ये न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, देयर इज वन एक्टिविटी, इन दिस एक्टिविटी द फर्स्ट क्वेश्चन इज दैट आस्क योर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक एंड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाइट. यू कैच द बॉल्स, विच बॉल वॉज इजियर टू कैच एंड व्हाय. एकाच उंचीवरनं प्लास्टिकचा बॉल आणि रबरी बॉल दोन्ही टाकायला सांगितलेत आणि ते कॅच करायचेत, आणि कुठला सोपा वाटेल? तर साधं उत्तर आहे, इट इज इझी टू कॅच द प्लास्टिक बॉल बिकॉज द मास ऑफ रबर बॉल इट इज लार्जर दॅन दॅट ऑफ प्लास्टिक बॉल अँड इट विल अप्लाय द लार्ज फोर्स ऑन अवर हँड्स. इट विल हर्ट अवर हँड्स. म्हणजे रबरी बॉलचं मास जास्त आहे, वस्तुमान जास्त असतं प्लॅस्टिक बॉलपेक्षा, त्यामुळं दोन्ही समान वेगा समान उंचीवरून जरी खाली आले, समान उंचीवरून खाली येताना त्यांचा वेग समान असणार आहे, पण मासमध्ये डिफरन्स आहे आणि मास जास्त असल्यामुळं त्याच्याकडून आपल्या हातावर अप्लाय होणारं फोर्स जास्त आहे आणि म्हणून ते आपल्याला हर्ट करतं किंवा हाताला लागतं. इन सेकंड क्वेश्चन आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ऍट स्लो स्पीड अँड ट्राय टू कॅच इट. नाव आस्क युअर फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल ऍट हाय स्पीड टुवर्ड्स यू ट्राय टू कॅच इट. विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर इज अँड जिथं जास्त असते तिथं तर ऑब्जेक्ट एक वस्तूवरती आदळताना त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम दोन गोष्टींवरती अवलंबून आहे, त्या वस्तूचं मास आणि त्या वस्तूची व्हेलॉसिटी. द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग ऑन द अनदर ऑब्जेक्ट इट डिपेंड्स अपॉन द मास अँड व्ही. अँड धिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ फोर्स डिपेंड्स ऑन अ प्रॉपर्टी रिलेटेड टू मास अँड व्हेलॉसिटी बोथ. अँड देअरफोर धिस प्रॉपर्टी इट इज नोन ॲज इट इज कॉल्ड ॲज. म्हणजे एखाद्या वस्तूकडून जर दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त होत असेल तर ते बल दोन गोष्टीवरती अवलंबून आहे, दोन गोष्टीशी रिलेटेड आहे, त्या वस्तूचं मास आणि त्या वस्तूची व्हेलॉसिटी, त्या वस्तूचं वस्तुमान आणि त्या वस्तूचा वेग. आता याच्यामध्ये आणि त्यामुळं फोर्स अप्लाय होत असताना वस्तुमान आणि वेग याच्याशी संबंधित असणारा जो गुणधर्म आहे त्याला संवेग असं म्हणतात, मोमेंटम. वी आर गोइंग टू स्टडी न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन इज रिलेटेड टू द प्रॉपर्टी मोमेंटम. इट इज ऑल्सो रिलेटेड द फोर्स अप्लाइड फोर्स अँड द मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट. न्यूटन्सचा सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम अभ्यासायचा आहे आणि त्याच्यामध्ये फोर्स अप्लाय केल्यानंतर इफेक्ट काय होतो, वर्तणूक त्यावेळी वस्तूवरती कसा परिणाम होतो हा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. पहिल्या नियमामध्ये इफ देअर इज नो अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय, जर अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय झालंच नाही तर काय परिणाम होतो, वस्तूचं बिहेवियर कसं राहतं हा भाग आपण अभ्यासला. पण आता मात्र अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय होणार आहे आणि अप्लाय झाल्यानंतर परिणाम कसा असणार आहे हा भाग आपण अभ्यासणार आहोत ना. आणि हा मोमेंटमशी रिलेटेड आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण मोमेंटम हा भाग अभ्यासायचा आहे. द मोमेंटम डेफिनेशन डेफिनेशन फॉर द मोमेंटम इज दॅट. आता डेफिनेशन तुम्ही लिहायची आहे वहीमध्ये मोमेंटम. द डेफिनेशन मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अँड ऑब्जेक्ट. इट इज द प्रॉपर्टी इट इज डिनोटेड बाय पी अँड इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अँड ऑब्जेक्ट. एम इज द मास अँड व्हेलॉसिटी, व्ही इज व्हेलॉसिटी. बर बर ठीक आहे, ब्लूटूथ कनेक्ट करते परत मी.
एक 2 मिनिटं थांबा, मी ब्लूटूथ डिस्कनेक्ट झाले ते कनेक्ट करते. हां Now, the property momentum. It is related with the mass and velocity. Velocity is the vector quantity, and therefore momentum is vector quantity. Momentum is vector quantity. Momentum has magnitude as well as direction, and its direction is the वस्तूला वेग कधी प्राप्त होतो, त्या वस्तूवरती बल लावलेलं असतं त्यावेळी वेग प्राप्त होतो. आणि बल बल लावत असताना दिशेचा विचार होतो. फोर्स इज वेक्टर क्वांटिटी, इट इज रिलेटेड, मोमेंटम इज रिलेटेड विथ द फोर्स, अँड देअर फोर इट इज वेक्टर क्वांटिटी. अँड डायरेक्शन ऑफ द मोमेंटम इज द डायरेक्शन ऑफ फोर्स अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट, ऑर फोर्स सॉरी ऑर डायरेक्शन ऑफ velocity. In now the SI unit, आता याचं SI unit कसं सांगायचं? SI unit खाली लिहा, SI unit of momentum. तुम्हाला फॉर्म्युला माहित असला की त्याचं युनिट लिहिता आलं पाहिजे. मास युनिट केजी, गुणाकार आहे इथं, त्यामुळे डॉट केजी डॉट व्हेलॉसिटीचं SI युनिट मीटर पर सेकंड, अँड देअर फोर SI युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्रॅम मीटर पर सेकंड. अँड CGS युनिट, CGS युनिट लहान परिमाण सांगायचं, CGS युनिट म्हणजे लहान परिमाण सांगायचं, CGS युनिट ऑफ मोमेंटम इज, आता मास CGS युनिट ग्रॅम, इथं गुणाकार आहे म्हणून इथं डॉट येणार आहे. आणि व्हेलॉसिटी मध्ये मीटर पर सेकंड च्या ऐवजी काय होणार आहे? सेंटीमीटर पर सेकंड. हा, द सीजीएस युनिट ऑफ मोमेंटम इज ग्रॅम डॉट सेंटीमीटर पर सेकंड. नाउ द नेक्स्ट पॉइंट, आता याच्या चौकोनामध्ये एक माहिती दिलेली आहे, त्यातला दुसरा पॅरेग्राफ बघा. इफ अन अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट इट कॉजेस द चेंज इन द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट, देन इट ऑल्सो कॉज अ चेंज इन इट्स मोमेंटम. द फोर्स नेसेसरी टू कॉज अ चेंज इन मोमेंटम ऑफ अन ऑब्जेक्ट इट डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. नीट पहा, मी समजावून सांगणारच आहे. जेव्हा अनबॅलन्स्ड फोर्स आपण अप्लाय करतो त्यावेळी व्हेलॉसिटी चेंज होतो, आणि इथं व्हेलॉसिटी चेंज झाला की मोमेंटम मध्ये चेंज होतो, आणि त्याच्यामुळं जेवढं फोर्स तुम्ही अप्लाय केले तेवढं तुमचं मोमेंटम चेंज होणार आहे. म्हणजेच काय? द फोर्स इट इज कॉजेस द चेंज इन मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इट डिपेंड्स अपॉन द अप्लाइड फोर्स. म्हणजे तुम्ही जास्त फोर्स अप्लाय केलं, जोरात दगड फेकला, जोरात बॉल फेकला, तर बॉलचं मोमेंटम जास्त वाढणार आहे, किंवा हळू बॉल फेकला तर बॉलचं मोमेंटम कमी होणार आहे. म्हणजे फोर्सशी हे चेंज इन मोमेंटम जो आहे तो फोर्सशी रिलेटेड आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि हेच न्यूटनचं सेकंड लॉ सांगितलेलं आहे. न्यूटन सेकंड लॉ घेतलंय बघा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, सेकंड लॉ ऑफ मोशन. आता तुम्ही इथं लिहिणार आहे न्यूटन्स, आता खाली तुम्ही लिहिणार आहे, हेडिंग टाका न्यूटन्स कंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. काय सांगितलेलं आहे न्यूटन सेकंड? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. The change of momentum occurs in the direction of the force.
आणखी त्याची व्हेलॉसिटी ही वाढणार आहे, पण ज्या दिशेत तुम्ही फोर्स लावले त्या दिशेतच व्हेलॉसिटी वाढणार आहे. व्हेलॉसिटी वाढते म्हणजे मोमेंटम चेंज होतो, म्हणजे ज्या दिशेत फोर्स अप्लाय केलाय त्या दिशेत मोमेंटम मध्ये बदल असतो. म्हणजे ही मोमेंटमची दिशा ही लावलेल्या बलाचीच दिशा असते. मोमेंटम, चेंज इन मोमेंटम इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. चेंज इन मोमेंटम इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. आणि म्हणून न्यूटन सेकंड लॉ पुन्हा एकदा बघा, द रेट ऑफ, पाठ झाला पाहिजे हा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे संवेग बदलाचा दर हा लावलेल्या बलाशी प्रमाणात असतो, लावलेल्या बलाच्या प्रमाणात असतो, आणि संवेग बदलाची दिशा ही बलाच्याच दिशेत असते. आता ह्या सेकंड लॉ ऑफ मोशनचं महत्व काय आहे, आपण कशासाठी अभ्यासायचं आहे, तर सेकंड लॉच्या मदतीनं आपल्याला किंवा न्यूटननं फोर्स कसा काढायचा ह्याचं इक्वेशन तयार करून दिलेलं आहे. फोर्स आपल्याला दिसत नाही, आपण एखाद्या वस्तूला बल लावतो म्हणजे काय करतो, ती वस्तू ढकलतो, फेकतो आणि मग ती वस्तू गतिमान होते. मग आपल्याला दिसतं ते काय दिसतं, बलाचा परिणाम दिसतो. वी कॅन सी द इफेक्ट ऑफ द फोर्स, वी डज नॉट सी द फोर्स. बल किती लावलं हे आपल्याला सांगायचं झालं, संख्येत सांगायचं झालं, तर बल ही मुळात दिसतच नाही. मी 1 किलो बल लावलं, 2 किलो बल लावलं, असं मी उचलून घेतलं आणि लावलं, असं नाही. बल मोजता येतं पण बल हे दिसत नाही, बलाचा परिणाम दिसतो आणि परिणामावरून आपल्याला ते मोजायचं आहे. परिणामावरून आपल्याला मोजायचं आहे आणि ही संकल्पना न्यूटननं आपल्याला दिलेली आहे. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानं आपल्याला फोर्स इक्वेशन दिलेलं आहे आणि आता आपल्याला फोर्स इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. कसं तयार, ह्या न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशनवरून फोर्स इक्वेशन कसं तयार झालं हा भाग आपल्याला पुढे अभ्यासायचा आहे. हे डेरिव्हेशन बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलं जातं. आता त्यामुळे पुढचा पॉईंट लिहायचा आहे, फोर्स इक्वेशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन हेल्प्स अस टू डिराइव द इक्वेशन ऑफ फोर्स, देअरफॉर वी हॅव रिटन हिअर फोर्स इक्वेशन. आता इथं असं काही तुम्हाला पॉईंट दिलेलं नाही, पण डिराइव द एक्सप्रेशन फॉर द फोर्स बाय युझिंग न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन असा प्रश्न असतो. डिराइव इक्वेशन ऑफ फोर्स बाय युझिंग न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाचा उपयोग करून बलाचं समीकरण तयार. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन हेल्प्स अस टू डिराइव द इक्वेशन ऑफ फोर्स, देअरफॉर वी हॅव रिटन हिअर फोर्स इक्वेशन. आता इथं असं काही तुम्हाला पॉईंट दिलेलं नाही, पण डिराइव द एक्सप्रेशन फॉर द फोर्स बाय युझिंग न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन असा प्रश्न असतो. डिराइव इक्वेशन ऑफ फोर्स बाय युझिंग न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाचा उपयोग करून बलाचं समीकरण तयार करा असा हा प्रश्न असतो. तर आता माझ्याबरोबर हे तुम्ही लिहित जायचेत स्टेप, मी समजावून सांगत जाईन तशा तुम्ही स्टेप मांडायच्यात. दिसते फळ्यावर. आता एखादी वस्तू काही इनिशियल व्हेलॉसिटी आहे तिची, काही इनिशियल व्हेलॉसिटीनं तो गतिमान आहे, त्या वस्तूवर समजा बल लावलं आपण तर काय होतं, तर ती व्हेलॉसिटी चेंज होते. आणि मग आता ही सिच्युएशन, वस्तूची ही स्थिती
लक्षात घेऊन आपल्याला पुढे डेरिवेशन मांडायचे. सपोज अन ऑब्जेक्ट इट हॅज सम मास यम, हे पॉइंट मध्ये लिहायचे. सपोज अन ऑब्जेक्ट इट हॅज मास यम, इट हॅज मास यम, देन अँड इट्स इनिशियल व्हेलॉसिटी इज यू. सपोज दॅट ऑब्जेक्ट इज मूव्हिंग सम विथ some initial velocity u. Now if force F is applied on this object, then in the direction of applied force its velocity will change. After time t its velocity becomes v. After time t its velocity becomes, समजा एखादी वस्तू यम या वस्तुमानाची वस्तू आहे, तिला यू वेगाने ती गतिमान आहे आणि एफ एवढं फोर्स लावला असता टी या कालावधीमध्ये तिचा वेग व्ही इतका होतो. नाव वी हॅव टू फाइंड आउट द चेंज इन मोमेंटम. नाव फर्स्ट इट इज मूव्हिंग विथ सम व्हेलॉसिटी यू अँड देअरफॉर इट हॅज सम मोमेंटम. Therefore, we have to write the initial momentum, the initial initial momentum of object is equal to mu, mass into initial velocity. Now after time t this velocity changes to v, therefore momentum changes. Therefore we have to write the final momentum. Next step, write down its final momentum after time t. After time t, it is mv, mass into velocity. And the final velocity after time t, it is v. Therefore, final momentum is mass into velocity. Now, according to the law, we know that the rate of change of momentum, it is proportional to the applied force. Therefore, we have to first found out rate of change of momentum. Samveg badlacha dar, ha lavlelya balashi प्रमाणात असतो, समानुपाती, डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असतो असं म्हटलं तरी चालते. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल असा शब्द वापरला तरी चालतो. मग आता पहिल्यांदा आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढायचं आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय, किती कालावधीमध्ये संवेगात बदल किती झाला, त्याला म्हणायचं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. देअरफॉर वी हॅव टू राईट रेट ऑफ चेंज ऑफ momentum, it is equal to change in momentum divided by time. संवेगात किती कालावधी बदल झाला यालाच संवेग बदलाचा दर असं म्हणतात. मग संवेगात झालेला बदल काढण्यासाठी नंतरच्या संवेगातून सुरुवातीचा संवेग वजा करावा लागतो. त्यामुळे यम व्ही मायनस यम अँड द टाइम रिक्वायर्ड टू चेंज इज टी. देअरफॉर वी हॅव टू राईट धिस एज यम व्ही यम यू डिवायडेड बाय टी. नाव यम इज कॉमन. आता ह्या रिलेशन मध्ये बघा यम कॉमन आहे, यम कॉमन आहे तर मग ते आपण बाहेर घेतलं. कंसामध्ये काय येणार आहे, व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. अँड वी नो ऑलरेडी रिलेशन फॉर एक्सेलरेशन. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एक्सेलरेशन, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एक्सेलरेशन, व्ही मायनस यू अपॉन टी. देअरफॉर वी कॅन सबस्टिट्यूट ए अँड देअरफॉर वी राईट धिस स्टेप यम इन टू ए.
m into a or ma, it is the rate of change of momentum. Now the next point, now we are going to use the Newton's law of second law of motion. What is Newton's second law of motion? The rate of change of momentum is directly proportional or proportional to applied force. Now force F is applied. आता आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ माहित आहे. काय सांगितलंय? संवेग बदलाचा दर हा लावलेल्या बलाशी समानुपाती असतो, समप्रमाणात असतो. आता हे जे वाक्य आहे ते गणिती भाषेत मांडायचंय, त्यामुळे हे आपण गणिती भाषेत कसं मांडणार? इथं खाली तुम्ही एक वाक्य लिहायचंय, ह्याच्या खाली एक वाक्य लिहा अकॉर्डिंग टू न्यूटन्स, या खाली अकॉर्डिंग टू, पुस्तकात आहेच ते वाक्य, अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is proportional to the applied force. आता हेच वाक्य फक्त गणिती भाषेत लिहायचंय. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, देअर फोर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज एम ए अँड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शन, हे प्रोपोर्शनचं फोर साईन लिहिलं, अप्लाइड टू फोर्स, फोर्स एफ, इट इज रिटन एज एम ए. हे वाचायचं कसं? एम ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. आता तुम्ही डायरेक्ट प्रोपोर्शन, इनवर्स प्रोपोर्शन हा भाग अभ्यासलाय. जेव्हा आपण ए इज प्रोपोर्शनल टू बी लिहितो, ए ही एक राशी आहे, बी ही दुसरी राशी आहे, आणि ह्या प्रपोर्शनॅलिटीला इक्वेशनच्या स्वरूपात मांडायचं असेल तर तिथं आपण कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी मांडतो. आणि मग इक्वेशनच्या स्वरूपात हेच रिलेशन आपण कसं मांडतो? तर ए इज इक्वल टू के बी असं मांडतो. ए इज इक्वल टू के बी असं आपण म्हणतो, के, आणि मग म्हणतो के हा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शन आहे. आता नेमकं काय याचा अर्थ? आता ए ही राशी बी च्या प्रमाणात आहे, समप्रमाणात आहे, म्हणजे काय? तर ए ही बी किंवा बी ही राशी ए ही राशी बी च्या काही पटीत आहे, ह्या दोन्हीमध्ये काहीतरी पट आहे आणि ती पट स्थिर असते. त्या उदाहरणासाठी ती पट स्थिर असते आणि म्हणून तो जी पट आहे त्या पटीसाठी हा स्थिरांक घेतलेला असतो आणि म्हणून त्याला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी असं म्हणतात. आता हे समजण्यासाठी तुम्हाला एक नाव, एम ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एफ. दिस प्रपोर्शनॅलिटी इज रिटन इन द फॉर्म ऑफ इक्वेशन लाईक एज एम ए इज इक्वल टू के इन टू एफ. एम ए इज इक्वल टू के इन टू एफ अँड के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, कौसात लिहा, के इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड सपोज इट्स व्हॅल्यू इज वन. दिस इक्वेशन एज एम ए इज इक्वल टू वन इन टू एफ, दॅट इज एफ, अँड देअर फोर F is equal to, we get the relation MA is equal to F, that is nothing but F is equal to MA. This is the equation of force. मग एखाद्या वस्तूवरती आपण F इतकं बल लावलं म्हणजे नेमकं काय केलं? तर M वस्तुमानाच्या वस्तूमध्ये A इतकं ऍक्सेलरेशन तो जर निर्माण होत असेल तर ते मास आणि त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या ऍक्सेलरेशन यांचा गुणाकार म्हणजे आपण लावलेला फोर्स असतो. बल दिसत नाही पण बल किती लावलं आता हे संख्येत सांगता येतं. न दिसणाऱ्या गोष्टीचं सुद्धा मोजमाप आपल्याला न्यूटनच्या गतीविषयक
नियमामुळे करता येतं, म्हणून न्यूटनचा गतिविषयक नियमांना किंवा न्यूटनचे इक्वेशन्स ऑफ मोशन आणि लॉज ऑफ मोशन हे अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहेत. वी कॅनॉट सी द फोर्स बट वी कॅन मेजर द फोर्स. बल आपल्याला दिसत नाही, आपण लावलेलं बल आपण दाखवू शकत नाही, पण आपण त्याचा परिणामाच्या माध्यमातून आपण ते लावलेलं बल किती आहे हे संख्येत अंकात्मक आपण सांगू शकतो. हे या नियमाचं महत्त्व आहे. इथं एम वस्तुमानाच्या वस्तूमध्ये ए इतकं ॲक्सेलरेशन जर लावलेल्या बलानं तयार होत असेल तर लावलेलं बल म्हणजे मास इन टू ॲक्सेलरेशन, त्या वस्तूचं वस्तुमान गुणिले त्याच्यामध्ये तयार झालेलं ॲक्सेलरेशन, हे याला फोर्स असं आपण म्हणतो. नाऊ द नेक्स्ट पॉइंट, द युनिट ऑफ फोर्स. मग आता ही बल ही एक राशी आहे, फिजिकल क्वांटिटी आहे, वी कॅन मेजर इट. देन व्हॉट विल बी इट्स युनिट. बल ही एक राशी आहे, ते आपण मोजतो. मग मोजण्यासाठी एकक पाहिजे, अंतर असेल तर मीटरमध्ये मोजतो, वेळ असेल तर सेकंदामध्ये सांगतो, मास असेल तर किलोग्राममध्ये सांगतो. हे एसआय एकक आपण तिथं दिलेले आहेत. मग बल ही राशी असेल तर त्याचे युनिट्स काय सांगायचे? तर खाली नेक्स्ट पॉइंट, युनिट्स ऑफ फोर्स. एसआय युनिट, हा एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. एसआय युनिट, न्यूटननं गतिविषयक नियम दिले म्हणून त्याच्या सन्मानार्थ फोर्सच्या एसआय युनिटला न्यूटनचंच नाव दिलेलं आहे. मग आता एसआय युनिट ऑफ फोर्स न्यूटन सांगितलं, वन न्यूटन फोर्स, टू न्यूटन फोर्स. मग एक न्यूटन फोर्स म्हणजे नेमकं काय? तर वन न्यूटन इज इक्वल टू, आता लक्ष द्या, इथे एक तुम्हाला रिलेशन दिलेलं आहे, वन न्यूटन इज इक्वल टू वन के जी इन टू वन मीटर पर सेकंड स्क्वेअर. इफ द फोर्स